बुटीबुरी पोलिसांनी तेलंगणा राज्यातून चंद्रपूर मार्गाने नागपूरकडे येणाऱ्या गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींजवळून जवळपास 74 किलो गांजा व इतर साहित्यासह 14,56,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 29 डिसेंबर रोजी बुट्टीबोरी पोलिसांनी चंद्रपूर रोड मार्गावर सापळा रचत नाकाबंदी लावली. संध्याकाळी 5 सुमारास पोलिसांना गांजा घेऊन येणारी अर्टिगा गाडी दिसली. पोलिसांनी ही गाडी थांबवून गाडीची तपासणी केली असता पोलिसांना गाडीत मोठ्या प्रमाणात गांजाचे 36 पाकिट आढळून आले. 74 किलो असलेल्या या गांजाची किंमत जवळपास 7,47,800 रुपये इतकी आहे. बुट्टीबोरी पोलिसांनी या प्रकरणी दिल्लीतील पवन राजकुमार कश्यप व उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर रहिवासी दीपक धनीराम शर्मा यांना अटक केली असून आरोपींजवळून 7,47,800 रुपये किमतीचा गांजा, 7 लाखांची अर्टिगा कार व मोबाईल असा एकूण 14,56,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.